हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलावरती धारदार शस्त्राने वार करण्यात आले। नाशिक येथील विनयनगर भागात फिर्यादी आणि त्याचा मित्र किराणा सामान आणण्यासाठी जात असताना विनयनगर येथे एका लहान मुलाला काही गुंड प्रवृत्तीचे लोक मारत असल्याने फिर्यादी व त्याच्या मित्राने हे भांडण सोडवण्यासाठी गेले होते। या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फिर्यादीला लोखंडी रॉड चॉपर तसंच धारदार शस्त्राने वार करून जिवंत मारण्याचा प्रयत्न केलाय। फिर्यादीची प्रकृती ही चिंताजनक असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। याविषयी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात 4 ते 5 व्यक्तींवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। मुंबई नाका हद्दीत गुन्हेगारीचे प्रकार वाढत असल्याने मुंबई नाका पोलिसांनी गुन्हेगारीवरती आळा घालणे आता गरजेचं ठरत आहे। एका 17 वर्षीय मुलावरती धारदार शस्त्राने वार करण्यात आले। या घटनेमुळे मुंबई नाका हद्दीत सध्या दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। धारदार शस्त्राने वार करणारे नेमके कोण होते याचा शोध आता मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ घेत आहेत। याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ठमाळ यांनी अधिक माहिती दिली। या ठिकाणी अल्पवयीन मुलांची मारामारीची घटना घडलेली होती। त्यावर एका अल्पवयीन मुलाला मारल्यामुळे त्याला त्याच्या फिर्यादीवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे क्रम 326 प्रमाणे। आणि आज रोजी ज्या मुलांनी त्याला मारण केले त्या मुलांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे, कारवाई चालू आहे। माझं नाम इरफान आहे, इरफान पठाण। मैं गुना नहीं गया, 6 या 7 उन्होंने मारे। विनय नगर की पुलिस जो है ना उसके टन पे चॉपर से और फाइटर वेटर उसके मारे। कितने लोग थे वो? 6 के 7 जन थे। ये किधर हुआ? ये विनय नगर की चौकी है ना, नवी वहाँ के कॉर्नर पे, पुलिस चौकी के बाजू में जो हुआ। हाँ, कितने बजे हुआ? 7:30 या 8 बजे। तो क्या पैसे झगड़ा हुआ आपको? मतलब एक मेरा दोस्त का छोटा भाई है, उसको मार रहे थे बड़े बड़े बच्चे, तो हम उनको बोलने गए मारो भीरो ना को, तो उन्होंने हमको मारे। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।